राळेगाव नगर पंचायत मध्ये मेहतर समाजाच्या सफाई कामगार यांच्या सोबत जाणीवपूर्वक दुजाभाव व जातीयवाद केला जात असून मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे। तसेच शासन निर्णय परिपत्रकानुसार सफाई कामगारांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अद्याप कोणतीही कार्यवाही केली गेली नाही, त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव साखळी पोषणाचा मार्ग पत्करावा लागल्याचे सफाई कामगारांनी निवेदनात नमूद केले आहे। वास्तविक पाहता शासनाच्या वतीने सफाई कामगारांच्या उत्कर्षासाठी विविध योजना अंमलात आणलेल्या आहेत, परंतु काही नगरपालिका प्रशासन अधिकारी त्या योजनांची अंमलबजावणी करत नसल्याने त्याचा त्रास सफाई कामगारांना सहन करावा लागत आहे, असा आरोप सफाई कामगारांनी केला आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। 4 ते 5 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमध्ये लहान मुलांसोबत साखळी उपोषण सुरू असले तरी अद्याप नगर पंचायत प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्याने उपोषण स्थळी भेट दिली नाही, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। यावेळी प्रकाश दत्तकर, ईश्वर दत्तकर, छाया समुद्रे तसेच असंख्य सफाई कामगार उपस्थित होते। MCN न्यूज करिता विशाल मासूरकर, राळेगाव। नगर पंचायत सफाई कामगार पद पर मैं कार्यरत हूँ। हमारी कोई भी मांगने अभी तक पूर्ण की नहीं गई है। हमारे अधिकारियों से और एक भी अधिकारी हमारे अभी आए नहीं, अभी हमसे कुछ मिलने के लिए। हमारी सभी मांगने पूरी की जाए। हम छोटे छोटे बच्चे लेकर यहाँ पर कुपोषण में बैठे हुए हैं, पर अभी तक कोई भी अधिकारी हमसे मिलने अभी तक नहीं आया है। हमारी सभी मांगने 5वां दिन हो गया उपोषण में, अभी तक प्रशासन हमारे तरफ ध्यान नहीं दिए। जल्द से जल्द हमारा निर्णय लगाओ, सभी मांगना पूर्ण कर, यही निवेदन है प्रशासन से।